तर हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जवळपास 20 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोली वाशिम महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून आंदोलन केलं असून यामध्ये महिला देखील सहभागी झाल्या आणि या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि त्यानंतर जे आहे ते राज्यभरात मराठा आरक्षणाची मागणी तीव्र होताना दिसत आहे. ठिकठिकाणी मोठमोठी आंदोलन होत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आज जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत. मोठमोठे महामार्ग जे आहेत ते अडवले जात आहेत. सध्या मी हिंगोलीच्या हिंगोली ते वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि हा जो महामार्ग आहे तो दिल्ली ते हैदराबाद जाणारा असा महामार्ग मानला जातो आणि या महामार्गावरती आज एक तासाभरापासून जे आहे ते रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने इथे आले आहेत. महिला देखील यामध्ये सहभागी आहेत आणि मोठमोठे टायर्स रस्त्यावरती पेटवून जे आहे हे आंदोलन मागील अर्ध्या तासापासून सुरू आहे. आपण जर पाहिलं तर हा मोठा महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी येणारी वाहनांची संख्या मोठी असते, परंतु ही वर्दळ जी आहे ती वर्दळ अर्ध्या तासापासून तर थांबलेली आहे आणि जवळपास हा मोठा महामार्ग असल्यामुळे दोन्ही बाजूला जी आहे ती वाहनांची मोठी वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि जवळपास या महामार्गावरती दिल्ली ते हैदराबाद चालणारी वाहन असल्यामुळं हा महामार्ग आता ठप्प झालाय. जिल्हाभरातील सगळ्याच प्रमुख महामार्गावरती आणि रस्त्यावरती मराठा समाज बांधवांकडून आज रास्ता रोको करण्यात येत आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती आता तीव्र होत आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.